तसेच आमच्या मध्ये असं सेंट्रल मिनिस्टर टुरिझम रेड्डीजी त्यांचंही स्वागत करते. तसेच हा विनंती करतो आमच्या कॉर्डिनेटरांनी सगळ्यांना फुला भेटून त्यांच्या सगळ्यांचे फुला भेटून स्वागत करते. तसेच फुलांनी स्वागत झाले असा तसेच जमलेल्या समस्त प्रेस भावांचे हाव हंगासर मनकाळजासून स्वागत करता. आज अत्यंत महत्वाचा दिस परवरी मतदारसंघा खातीर. गोय राज्याचा जाहीरनामो भारतीय जनता पार्टीचे कार्यरत फुडल्या 5 वर्षात कसे असतले हे काल ऑलरेडी गोय राज्याचे जाहीर झाले असा. आणि आज आमकां खूब उमेद भोगता की आमच्या परवरी मतदारसंघाचा जाहीरनामो आज हांगा विधिगत रितीन जाहीर जाता. कसलेही कार्य रिजन असल्याशिवाय कार्य पुढे वसना. आणि जर सक्सेस कार्य जावपाक जाय जाल्यार विजन दवरूनच फुडें वचपाक जाय. आमच्या परवरी मतदारसंघाचो फुडल्या 5 वर्षाचो विकास जर परतून एकदा फुडें व्हरतले जाल्यार ताका ध्येय धरपाक जाय, प्रोजेक्शन धरपाक जाय, विजन धरपाक जाय. आणि हे विजन आज फुडल्या 5 वर्सांचे कशें आसतले हे प्रेस माध्यमातून सगळ्या लोकां पर्यंत पावपाचो हो ल्हानसो कार्यक्रम आज आम्ही हांगा घडोवन हाडटा. आणि त्या कार्यक्रमात खास करून आमच्या मदीं सगळे मानेस्त पावले असा त्यांच्या सगळ्यांचे मनकाळजासून परतून एकदा स्वागत. फुलांनी स्वागत झाले, धुपऱ्यांनी स्वागत झाले. आज जो अत्यंत जो कार्यक्रम आम्ही घडून हाडटा जो मॅनिफेस्टो लॉन्चिंग हांव विनंती करता महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री तसेच गोय राज्याचे भारतीय जनताचे प्रभारी श्री देवेंद्र फडणवीस जी हांकां की त्यांच्यांनी विधिगत ई लॉन्चिंग जे आमचे मॅनिफेस्टो आसा ई लॉन्चिंग तो लॉन्च करचो. मॅनिफेस्टो जो आसा तो ई लॉन्चिंग आमच्या स्क्रिनीचेर दिसता आणि तो डिजिटल वेन आसा. हार्ड कॉपीन घेऊया न्ही सोरान काळू जमिनी जो आमचो डिजिटल मॅनिफेस्टो लॉन्च केल्लो आसा. फुडले किनार हांव विनंती करता हो डिजिटल जो मॅनिफेस्टो हांगा जालो तसो हांव विनंती करता आमच्या कॉर्डिनेटरांक की हार्ड कॉपी जी आसा ती सरा पर्यंत पावोवची आनी विधिगत हार्ड कॉपीचे लॉन्चिंग ह्या किणान आमचे आदले गोय राज्याचे प्रभारी डॉक्टर देवेंद्र फडणवीस जी हांकां विनंती करता की त्यांच्यांनी हो मॅनिफेस्टो उक्तावळो करचो. हारू नका यार कोविड जाता आज सो परवरी मतदारसंघाचो फुडलो विकास जातो ताचो जाहीरनामो हांगासर हार्ड कॉपी लॉन्च जाता. आणि विधिगत फुडले जे विजन असलेले परवरीचे ते सगळ्यांच्या दोळ्या मुखार दवरपाचो
वो आमचो कार्यावळ आणि हे कार्यालय आम्ही पुढे ओढतो. पत्रकार भाव विनंती करता की त्यांच्यानी त्यांचा नंबर किंवा आमच्या रजिस्ट्रेशनाचेर करून त्यांना ई कॉपी जी असा मॅनिफेस्टो जी त्यांच्या पर्यंत पावली वयतली. फुडें कित्याक हांव विनंती करता की भारतीय जनता पार्टीचे व राज्याचे अध्यक्ष सर श्री सरनंद शेठ तनावडेकर एकदा विनंती करता की त्यांच्यानी संबोधित करचे. बरोरी मतदारसंघाच्या आज जो मॅनिफेस्टो रिलीज झाला असा त्या कार्यक्रमात आमच्या मध्ये उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रातले आदले मुख्यमंत्री आणि आताचे लीडर ऑफ ओपोजिशन आणि गोय विधानसभेच्या निवडणुकीचे आमचे प्रभारी मार्गदर्शक देवेंद्रजी, आमच्या निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रातले मंत्री जी किशन रेड्डीजी, ज्या जाहीरनामो मॅनिफेस्टोचो आसा त्यांचे रिलीज करतात ते आमचे उमेदवार आणि परवडचे आमदार रोहनबाब फोटे, मतदारसंघाचे अध्यक्ष किशोर असनोडकर, व्यासपीठाचे सगळे संदीप सावकर व्यासपीठाचे उपस्थित परवरी मतदारसंघातले सगळे पंचायतीचे पंच सरपंच जिल्हा पंचायतीचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पत्रकार भावांनी भयणांनो, सगळ्यात पहिली आज हा परवरी मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता आणि खास करून रोहनबाब फोटे उमेदवार, कारण 2012 आणि 2017 या दोन्ही निवडणुकी भीतर रोहनबाब फोटे हे अपक्ष आमदार म्हणून परवरी मतदारसंघा भितर दोन वेळा निवडून आयले आणि ह्या दोन्ही वेळार ज्या ज्या वेळार त्यांच्यानी आपलो जाहीरनामो जाहीर केलो त्यातूनलो ऑलमोस्ट मोर दॅन 90% अचीव करपाचे काम हे त्यांच्यानी दोन्ही निवडणुकीच्या वेळार केले. 2012 करतकच 2017 सुद्धा, कारण एखादो आमदार एक टर्म अपक्ष निवडून येवपाक शकता पण परफॉर्म करणारा जर आमदार असत जाल्यार कशा पद्धतीचे प्लॅन वर्क करून कामाच्या आधाराचेर परत एकदा सेकंड टायम निवडून घेवप ही सोपी गोष्ट नसता, पण एक डेडिकेशन आणि लोकांसमोर जे कितें विजन दवरिल्लें ताणें ते विजन पूर्ण केल्या कारणान ते सेकंड टायम सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आयले. एक वेल प्लॅन करपी एक व्यवस्था असा की येणाऱ्या 5 वर्सांत ते कितें करपाक सोदतात. काल आम्ही भारतीय जनता पार्टीचो गोय प्रदेश म्हणून आम्ही काल जाहीरनामो प्रसिद्ध केलो, काल आम्ही रिलीज केलो आणि हो रिलीज करताना तातूंत सुद्धा येणाऱ्या दिसांनी आम्ही कितें करपाक सोदतात, कारण भारतीय जनता पार्टी ज्या वेळाचेर एखाद्या जाहीरनाम्या भितर ज्यो गोष्टी घालता ते पूर्ण करपाची जबाबदारी सुद्धा तितक्याच पद्धतीन घेता. आणि ह्याच्या पयलींचे आम्ही पळयतात की 2012 ज्या वेळाचेर आमचे मनोहरभाई पर्रीकर यांच्या नेतृत्वाचेर आम्ही त्या वेळाचेर निवडणूक लढली आणि त्या वेळाचेर जे जे सोशल वेलफेअर स्कीम, कारण आम्ही सदोदित लोकांक सांगतात की आमचे सरकार स्टेबिलिटी आणि डेव्हलपमेंट ह्या आधाराचेर आम्ही फुडें व्हरतात आणि ताका लागून ह्या त्या राजीनाम्या भितर त्या वेळाचे दिल्ले वेगवेगळे सोशल वेलफेअरच्यो स्किमी आसल्यो, दयानंद सामाजीक सुरक्षा येवजण आसली, लाडली लक्ष्मी सारखी येवजण आसली, दयानंद दीनदयाळ स्वास्थ्य सेवा येवजण आसली, अश्यो कितले तरी आनी ग्रह आधार येवजण हे सगळे त्या वेळाचे काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारान त्या वेळाचेर केल्ले आसा. काल ज्या वेळाचेर आमी आमचो मॅनिफेस्टो जाहीर केलो गोंयचो येणाऱ्या 5 वर्सांचे आमचे विजन कितें आसा, येणाऱ्या 15 वर्सां आमचे विजन कितें आसा, गोंय आमी कशा पद्दतीन फुडें पळयतात. हांव बरें दिसता की ज्या वेळाचेर आमचे रोहनबाब फोट्यांनी सगळ्यांक सांगलें की आपण दोन वेळार ह्या गोंया ह्या विधानसभे भितर परवरी दोनदां आपण अपक्ष म्हणून निवडून आयलो,
पण आपल्याला दिसलंय की भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात ज्या तऱ्हेने काम करतं अंडर द लिडरशिप ऑफ आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि गोव्या भितर आमचे डॉक्टर प्रमोद सावंत जे डेव्हलपमेंटाचे स्वप्न गोय हे भंगराळे करपाचे स्वप्न मनोहर भाईचे स्वप्न फुडे दवरले हे स्वप्न फुडे व्हरपाक जाय जाल्यार आपण सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर राहू जाय हे त्यांच्यानी ठरले. आणि आज बरेचसे की मॅनिफेस्टो भीतर सुद्धा जे गोष्टी अशो घातिल्ल्यो आसतले की जे गोष्टी ते 5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करपाक शकतले कारण त्यांना पूर्ण विश्वास असा कारण आज त्यांच्या फाटल्यात भारतीय जनता पार्टीची ताकद असा भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले सरकार असा भारतीय जनता पार्टीचे गोयचे सरकार असा आणि त्या लागून ह्या दोघांच्या हातूंतल्यान त्यामुळे हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करता की त्यांच्यानी आज जो मॅनिफेस्टो जाहीर केला असा हो मॅनिफेस्टो आणि गोय प्रदेशात जो मॅनिफेस्टो जाहीर केला असा ज्या मॅनिफेस्टो भीतर गोयचे स्वप्न जे असा हे नवीन जे मतदार असा त्यांच्या समोर दौरिले असा ते करता असताना जाणट्यांचे विषय असतात कारण त्यांना 2000 रुपयाची पेन्शन मिळणार ह्या जाणट्या हातून पळयतात आशेत पळयतात कारण आज बारग्या वाढल्या आणि त्या 2000 वेल्यान ते 3000 जावपाक जाय. आम्ही पळयतात की हाऊसिंग फॉर ऑल असे पळयता असताना केवळ सरकारी गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा गव्हर्नमेंट सर्वंट हकाच केवळ हाऊसिंग लोन मिळणार पण ते मेळटा असताना सामान्य मनशाक सुद्धा कमी रेटान मेळपाक जाय हे सुद्धा प्रोविजन भीतर घातिल्ले असा असे 22 वेगवेगळे पॉईंट आमचे माननीय देवेंद्रजी त्यांच्यावर उलयतले. पण बाबा हे सगळे करता असताना लोकांपर्यंत वचू जाय सांगू जाय आज वेगवेगळ्या पार्टी असतात वेगवेगळ्या पार्टींनी आपापले मॅनिफेस्टो काढले असतले पण ज्या पार्टींचो अकाउंटूच ओपन जावचो ना त्यांचा मॅनिफेस्टो काय अर्थही उरचो ना. त्या खातीर भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो भीतर खरंच इम्पॉर्टन्स असा आणि त्यातल्या त्यात ह्या मतदारसंघा भीतले आमचे उमेदवार फुडले आमदार फुडले मंत्री बाब आमचे रोहन बाब फावटे हांच्यानी जो मॅनिफेस्टो काढलेलो असा हांव बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांक अपील करता सगळ्या जणांक सांगपाक सोदता की येणारे 2-3 दीस जे असा ह्या 2-3 दिसां भितर 100% घरांनी हो मॅनिफेस्टो पावोवपाक जाय कारण आज आम्ही पळयतात त्यांच्या विरोधी जे उमेदवार असतात त्यांचे दूरदृष्टी त्यांचे प्लॅनिंग हे खंय आसचे ना हे आमकां सगळ्यांक खबर असा. आणि त्या घालून हा परत एकदा तुमचे आमचे रोहन बाब फावटेंचे अभिनंदन करता सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता आणि म्हणजे उत्तर हांगा सोपयता. धन्यवाद. देव बरे करू. देव बरे करू सर. असे म्हटलं वयता की फुडे वयता असताना फाटी किती केला ते पोहोचवाक जाय. आमच्या माननीय आमदारान रोहन फावटे सरान गेल्या 7-8 वर्षात जे किती कार्यरत कार्य केला तो मॅनिफेस्टो केल्ल्या कामाची पावती प्रत्येका पर्यंत घरापर्यंत पावली असा. फुडल्या दिनात आमच्या मदीं असा युनियन ट्युरिझम मिनिस्टर सेंट्रल तसेच गोय राज्याचे सहप्रभारी जी किशन रेड्डी जी आमच्या मदीं असा हांव विनंती करता की त्यांच्यानी हांगासर आपले मनोगत व्यक्त करचे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष और महाराष्ट्र का फॉर्मर चीफ मिनिस्टर लीडर ऑफ द अपोजिशन एंड भारतीय जनता पार्टी के बरबरी असेंबली चुनाव क्षेत्र के प्रत्याशी भाई रोहन अशोक कांटे जी और सभी पत्रकार बंधु आज रोहन कांटे जी उनका असेंबली चुनाव क्षेत्र के संबंधित एक मैनिफेस्टो उनका कॉन्स्टिट्यूएंसी के जनता के सामने गोवा का जनता के सामने आविष्कार कर रहे हैं और देवेंद्र फडणवीस के कार्यक्रम के द्वारा ये मैनिफेस्टो जनता को डेडिकेशन कर रहे हैं. मैं इस संदर्भ में गोवा जनता से यही प्रार्थना करता हूं रोहन कांटे जी एक अच्छे डायनेमिक एमएलए के नाते 2 टर्म्स काम किया है. ये टर्म भी उनको आशीर्वाद देकर अच्छे समर्थन से उनको गोवा के असेंबली को भिजाने के लिए मैं प्रार्थना करता हूं और सभी आपके द्वारा गोवा जनता से मैं अनुरोध करता हूं गोवा में एक स्टेबल गवर्नमेंट आना चाहिए. स्टेबल के गवर्नमेंट के द्वारा ही गोवा विकास हो सकता है
अपने आंखों के सामने गोवा विकास के रास्ते पे चल रहे। 10 साल से भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एक एबल गवर्नमेंट, एक स्टेबल लीडरशिप, स्टेबल गवर्नमेंट, एबल लीडरशिप भारतीय जनता पार्टी गोवा समाज को दिया है। गोवा आज एक डेवलपमेंटल फ्रेंडली सरकार दिया है। गोवा आज टूरिस्ट फ्रेंडली सरकार दिया है भारतीय जनता पार्टी। गोवा में एक रिलीजियस फ्रेंडली सरकार भारतीय जनता पार्टी ने दिया है। गोवा आज गोवा कल्चर फ्रेंडली सरकार भारतीय जनता पार्टी ने दिया है। इसलिए आज गोवा आगे बढ़ना है, क्योंकि गोवा में अपने को रेवेन्यू कम रहते हैं। गोवा सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट चाहिए। भगवान के आशीर्वाद से गोवा में भारतीय जनता पार्टी सरकार, दिल्ली में भारतीय जनता पार्टी सरकार रहने के कारण, आप लोगों का आशीर्वाद से रहने के कारण आज गोवा में इंफ्रास्ट्रक्चर एक्टिविटी बहुत आगे बढ़ रहे। जो रोड्स है, रोड कनेक्टिविटी विलेजेस, रोड कनेक्टिविटी गोवा स्टेट में इतना बढ़िया है, और इंफ्रास्ट्रक्चर के द्वारा आने वाला दिन में भी गोवा आगे बढ़ सकता है, और टूरिज्म का भी अच्छे आने वाले दिन में, क्योंकि लास्ट 2.5 ईयर्स में कोरोना के कारण प्रॉब्लम हुआ है। भाई भारतीय जनता पार्टी के द्वारा, केंद्र सरकार के द्वारा आदरणीय मोदी जी के नेतृत्व में गोवा में टूरिज्म विकास के लिए हम पूरा पूरा डेडिकेशन के साथ आने वाले दिन में काम करेंगे। अभी टूरिज्म में गोवा नंबर 1 है, आने वाले दिन में भी वर्ल्ड में भी नंबर 1 गोवा टूरिस्ट करने का हम पूरा पूरा प्रयास करेंगे। इधर अलग अलग क्रूज टूरिज्म हो, अलग अलग टूरिज्म इंफ्रास्ट्रक्चर एक्टिविटी बढ़ावा देने के लिए भारत सरकार पूरा गोवा सरकार के साथ काम करेंगे। इसलिए मैं गोवा जनता से आशीर्वाद मांगता हूं, आने वाले चुनाव में स्टेबल गवर्नमेंट के लिए, गोवा विकास के लिए पूरा भारतीय जनता पार्टी को अब्सोल्यूट मेजॉरिटी आ रहे हैं, मगर और आशीर्वाद देकर ज्यादा मेजॉरिटी असेंबली में देना चाहिए। देन ओनली गोवा विकास के रास्ते पर चलेगा, गोवा का शान बढ़ाएंगे, गोवा का गौरव बढ़ाएंगे, गोवा का बारे में और विकास के रास्ते पे भारतीय जनता पार्टी नेतृत्व आगे ले जाते हैं। इसलिए मैं गोवा जनता से अनुरोध करता हूं, ये 14 तारीख चुनाव में आपका वेस्ट नहीं करना चाहिए। गोवा विकास के लिए आपको वोट देना चाहिए, भारतीय जनता पार्टी को आशीर्वाद देना चाहिए। मोदी जी के नेतृत्व में देश में, प्रमोद सावंत जी के नेतृत्व में गोवा में भारतीय जनता पार्टी पूरा पूरा डेडिकेशन के साथ हम काम करेंगे और डेवलपमेंट के लिए काम करेंगे। मैं इस शब्द के साथ फिर एक बार मैं पूरा पूरा रोहन खंडे जी को शुभकामनाएं देता हूं। जय हिंद। धन्यवाद सर। क्लिनिकल मिनिस्टर रेड्डी जी खूब बरे तरह सारे की गोयचो विकास आणि गोय टूरिझम आमचे खोयपर्यंत पावत त्याचे मदत करी असतले फुडे दिनात आमच्या मते असा गोय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी तसेच महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हा विनंती करतो त्यांना की त्यांनी या दिनात आपले मनोगत व्यक्त करचे। तुमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सनावजी तानावडे जी, केंद्रीय मंत्री आणि गोवा निवडणुकीचे सहप्रभारी श्री किशन रेड्डी जी यांच्या मॅनिफेस्टोचं अनावरण करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो। ते गोव्यातील एक अतिशय तरुण धडाडीचे आणि कल्पक असे आमदार रोहन खवटेजी या ठिकाणी उपस्थित, मंडल अध्यक्ष किशोर असनोळकर जी, सेक्रेटरी मेंबर कविता नाईक, सरपंच संजय पेटणेकर, सुनील चोडणकर, सर्वच पंच मेंबर्स आणि पदाधिकारी आणि उपस्थित मीडियामधील माझ्या भगिनी आणि बंधू, मी सर्वप्रथम श्री रोहन खवटे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचा देखील एक जाहीरनामा तयार केला
म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी हा कल्पक असला पाहिजे आणि कमिटेड असला पाहिजे. ज्याच्याकडे संकल्पना आहे, ज्याच्याकडे कमिटमेंट आहे, असा लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो. आणि तीच कमिटमेंट ही गेली 10 वर्ष सातत्याने जरी अपक्ष निवडून आले तरी रोहन खावटे यांच्याकडे आपण बघितली. आणि विशेषतः जेव्हा ते आयटी मिनिस्टर म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांच्यातली कल्पकता देखील ही गोव्याला आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा जो काही या ठिकाणी जाहीरनामा आहे, या मॅनिफेस्टोमध्ये त्याच्या संदर्भातलं सगळं वर्णन तर ते नंतर करतील, त्यांनी काय प्रॉमिसेस केले आहेत, त्यांचं काय विजन आहे. बट व्हॉट आय लॅक द मोस्ट इन दिस मॅनिफेस्टो इज शेवटी मॅनिफेस्टो आपण जो करतो तो पूर्ण करायचा असतो. मॅनिफेस्टो इज नॉट अ मिअर डॉक्युमेंट, इट इज अ कमिटमेंट टू द पीपल. आणि यात सगळ्यात मला जर काही आवडलं असेल तर 2014 साली आमच्या मनोहरभाईंच्या उपस्थितीत एका लहान मुलीकडनं लावलेलं झाड याचा 2021 चित्र टाकलेलं आहे. आणि तीच मुलगी आता मोठी झालेली आहे आणि त्या झाडाखाली उभी आहे. मला असं वाटतं की दिस सिम्बलायझेस फुलफिलमेंट ऑफ कमिटमेंट. केवळ झाडं लावून वृक्षारोपण करून फोटो काढण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर ते झाड मोठं झालं पाहिजे हे कमिटमेंट मला असं वाटतं या जाहीरनाम्याचा आत्मा आहे. आणि म्हणून जाहीरनाम्याच्या संदर्भात रोहन नंतर पूर्ण आपल्याला एक्सप्लेन करतीलच, पण आय फील की एक अतिशय फ्युचरिस्टिक अशा प्रकारचा जाहीरनामा आज त्यांनी तयार केला. खरं तर भारतीय जनता पक्षाने काल आपला स्टेट करता जाहीरनामा घोषित केला. आणि आमच्या अध्यक्षांनी आताच सांगितलं अनेक चांगल्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये आहेत, विशेषतः आमच्या महिला वर्गांकरता 3 मोफत सिलेंडर असतील, महिलांच्या नावानं घरं व्हावी याकरता त्यांना 2% दरानं गृहकर्ज असेल किंवा प्लॉट असतील, किंवा महिला सेल्फ हेल्प ग्रुप करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिझनेस अपॉर्च्युनिटीज असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी या बीजेपीच्या जाहीरनाम्यात आपल्याला पाहायला मिळाल. सगळ्यात महत्वाचं इतर पक्षांच्या जाहीरनाम्यातलं आणि बीजेपीच्या जाहीरनाम्यातला फरक असा आहे की काही पक्ष हे इथल्या तरुणाईला बेरोजगारी भत्ता प्रॉमिस करतात आणि त्यांच्या मनामध्ये आमच्या तरुणाईला जन्मभर बेरोजगार ठेवायचं, भत्त्यावर डिपेंडंट ठेवायचं. पण बीजेपीने असं सांगितलं की गोव्यातल्या तरुणाला जो या ठिकाणी नोकरी देईल त्याचे 5,000 रुपये महिन्याचे ईपीएफचे पैसे हे सरकार त्या ठिकाणी भरणार. म्हणजे वी आर स्पेंडिंग टू गिव्ह जॉब्स टू पीपल. आम्ही गोव्यातल्या तरुणाईंना आपल्या पायावर उभं करण्याकरता पैसे खर्च करतोय आणि ते जन्मभर गोव्यातली तरुणाई ही लाचार राहावी, ती सरकारवर डिपेंडेंट राहावी याकरता या ठिकाणी पैसा स्पेंड करण्याचं सांगताय. अजून कुठेही केलं नाहीये, जिथे त्यांची राज्य आहे तिथे कुठेच केलं नाहीये, तरी गोव्यातल्या जनतेला आश्वासित करताय. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगला मॅनिफेस्टो हा बीजेपीने दिलाय. एवढंच नाही तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आता जे काही अनुदान आहे हे 2,000 वरून 3,000 पर्यंत वाढवण्याचं काम हे देखील बीजेपीचं सरकार या ठिकाणी करणार आहे. विशेषतः या मॅनिफेस्टोला ग्रीन मॅनिफेस्टो म्हणताय, कारण बीजेपीच्या या मॅनिफेस्टोमध्ये जो काल आम्ही रिलीज केला आहे तो
गोव्याला हळूहळू पूर्णपणे या ठिकाणी कार्बन न्यूट्रल करण्याच्या दिशेनं आम्ही वाटचाल करतोय. त्याला कदाचित वेळ लागेल, पण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी वाढवणं, ट्रान्सपोर्टेशन हे क्लीन करणं, आज सगळ्यात जास्त आपल्याकडे प्रदूषण ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून होतं, त्यामुळे ते क्लीन करणं आणि क्लीन ट्रान्सपोर्टेशन करता मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह देणं. आणि काल आमचे नेते माननीय गडकरीजी इथे होते, त्यांनी तर देशामध्ये असा प्लॅन तयार केला आणि गोव्यात तो लवकर इम्प्लिमेंट करायचा आहे की या ठिकाणी पेट्रोल डिझेलची आवश्यकताच पडू नये. आमचं सगळं ट्रान्सपोर्टेशन हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मधून झालं पाहिजे आणि त्याचा एक प्लॅन देखील काल त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे. रोड कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी, टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दे आहेत. आणि विशेषतः आपण बघतोय की युरोपमधली काही देश हे त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर्स म्हणूनच डेव्हलप झाले आणि त्यांची सगळी अर्थव्यवस्था ही त्या कन्व्हेन्शन सेंटर म्हणून समृद्ध होते. आणि तशाच प्रकारची क्षमता ही आता गोव्याची आहे आणि म्हणून गोव्यामध्ये गोव्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर म्हणून या ठिकाणी डेव्हलप करण्याचा एक मानस हा बीजेपीचा आहे की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे आणि विशेषतः लोकल्सला समृद्धी येणार आहे. कारण आपण बघितलं की एक नॉन पोल्युटिंग इंडस्ट्री आहे आणि यातनं सगळ्यात जास्त पैसे पासाम होता, समृद्धी पासाम होते ती लोकल्सला होते. आणि म्हणून एकीकडे मोपा एअरपोर्ट झाल्यानंतर या ठिकाणचं बॉटल नेक संपणार आहे आणि त्यामुळे आता जेवढी विमानं गोव्यात येतात त्यांच्या दुप्पट विमानांनी गोव्यामध्ये लँडिंग परमिशन मागितली आहे. पण एक्झिस्टिंग रनवे, एक्झिस्टिंग एअरपोर्ट हा मिलिटरीचा असल्यामुळे त्याच्यावरती परमिशन देता येत नाही आणि मोपा झाल्याबरोबर ती परमिशन मिळेल तर नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिस्टची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे. अशा अनेक गोष्टी 22 संकल्प भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिले आहेत आणि आता अंडर दॅट अम्ब्रेला या ठिकाणी आता विधानसभा क्षेत्राचा कॉन्स्टिट्युएन्सीचा देखील हा मॅनिफेस्टो या ठिकाणी येतो आहे की जो एक प्रकारे मायक्रो प्लॅनिंग काय आहे पुढच्या 5 वर्षाचं ते आपल्यासमोर ठेवणार आहे. मी रोहन खावटे यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जे चांगलं काम मागच्या काळात त्यांनी केलं आहे त्याही पेक्षा चांगलं काम येत्या 5 वर्षात ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. चला देवाने गुरु देवेंद्र सरजी, गोय फुडल्या 5 वर्षात कसे घडतले आणि कसे त्या गोयची उदरगत जातली ही भारतीय जनता पार्टीन नियोजन जे केला त्याचे जाहीरनामे कालवी झाले आणि त्याचप्रमाणे परभणी मतदारसंघाचा फुडलो विकास कसो असतो त्याबद्दल बारकाईन जाणून घेऊन त्या प्रत्येक गोष्टीचे कसे त्याचे सोल्युशन येतले हे सातत्यान गेल्या 10 वर्षाच्या काळात केलेले काम फुडे 5 वर्षात कसे वाटले याचे पूर्ण नियोजन करून जो आज आमच्या परभणी मतदारसंघाचा जाहीरनामो जाहीर करता असताना हा विनंती करता गोय राज्याचे आदले आयटी रेव्हेन्यू मिनिस्टर तसेच परभणी मतदारसंघाचे आदले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे परभणी मतदारसंघाचे उमेदवार श्री अशोक रमण खोटे यांना विनंती करता की त्यांच्यानी या मॅनिफेस्टो बद्दल अधिक मीडियात जाणून घेऊचे. उपस्थित आमचे महाराष्ट्राचे एक्स चीफ मिनिस्टर आणि आमचे लीडर ऑफ ऑपरेशन महाराष्ट्राचे देवेंद्रभाई फडणवीस जी, युनियन मिनिस्टर फॉर टुरिझम जी किशन रेड्डी जी, आमचे बीजेपीचे अध्यक्ष बाब सदानंद शेठ कराडे जी,
हंगा उपस्थित आमचो बीजेपीचो मंडळाचो अध्यक्ष उर्वरीत मतदारसंघाचो बाब किशोर अस्तडकर, झेडपी आमची बाय कविता मुकेश नायक, सरपंच सुगूर पंचायतीचो बाब संजय पेडणेकर, आमचो पेरणीचो सरपंच बाब स्वप्नील चोडणकर, आमचो सर्वांगण निमूनचो एक सरपंच बाब संदीप साळगांवकर, एक झेडपी मेंबर सुकुरची बाय वैशाली सातर्डेकर, हंगा उपस्थित सगळे उपसरपंच पंच सदस्य मेन कॉर्डिनेटर्स उपस्थित मीडिया प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया भावनी भयणी आज म्हाका दिसता एक पर्यटकांचो एक बरो दीस यादीचो दीस जो आमी फुडें व्हरूंक सोदतात. दोन टर्म अपक्ष रावन been able to carry a lot of ideas as far as Borivali is concerned and Goa is concerned. दहा वर्षाच्या काळात साडेसात वर्ष आम्ही ऑपोजिशनात आशिले आणि अडीच वर्षा आमका बाब मनोहर पर्रीकर हांच्या नेतृत्वा अंडर आमकां काम करपाची संधी मेळ्ळी. ह्या साडेसात वर्सांत जरी ऑपोजिशनात आसलो वी हॅव अंडरस्टूड आवर पीपल्स प्रॉब्लेम्स एंड दॅट इज हाव द मॅनिफेस्टो इज कमिंग. हांव सदांच म्हणटा की वी आर स्ट्रगलर्स एंड बट वी आर अचीवर्स. आणि त्याच्या खातीर जे चॅलेंजीस आयले या दहा वर्सात त्यो सगळ्यो चॅलेंजीस फेस करून आज परवरी मॉडेल कॉन्स्टिट्युएंसी करपाचे नेतृत्व जे म्हज्या हातात दिल्ले तातूंतल्यान खुबशीं आमी कामां करूंक हाडली. आंदोलनाच्या परवरी डिलिमिनेशन जातकच खुबशे विशय जाय आशिल्ले आनी ते लोकांच्या संपर्कांत येवन तांणी जे आयडियाज दिल्यो तातूंतल्यान मॅनिफेस्टो आयले. आय हॅव बीन ऑन रिकॉर्ड की मॅनिफेस्टो जशें दिवेक भायर म्हणलां आर प्रॉमिसीस टू द पीपल एट मायक्रो लेवल. It is very important that our manifesto we have always taken very seriously. And ya manifesto cha adala ami every 5 years report kadu hadu amcha lokan dilas asa. This is where our accountability with our people lies. This is where we have kept ourselves transparent. And jitne manifesto tayar zale te tumcha kade lokan kade participate karun ami kelle asa tacha khatir satatyan ami kama amcha ZP panchayatin kyo kama pune varun अजे तोडगे काढल्या. वी हॅव फाउंड सोल्युशन्स टू प्रॉब्लेम्स वॉट आवर पोलोरकार फेस्ड. आज पुढे वता असताना जर्नी आम्ही आमच्या सगळ्याकडे मेन आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तसेच आमचे जे सगळे पॉलिटिकल हातून जे आमचे मायलस्टोन अचिव्हमेंटल जे असतात सगळ्यांकडे उलोवन वी हॅव गॉन अहेड विथ द बीजेपी पार्टी. देवेंद्रभाई फडणवीस जी हॅज बीन क्वाईट इन्स्ट्रुमेंटल इन गिव्हिंग अस लॉट ऑफ इनपुट्स अँड सपोर्ट द टायम वी हॅव कम इन द बीजेपी. तशेंच हांगा लोकल लिडर्स आमकां सपोर्ट करतात आनी तेंच करून फुडें परवली आनी गोंयचे विचार करून वचपाची शक्ती आमकां मेळटा. आज बीजेपी मंडळाचे बाब किशोर अस्तडकर ताजे वांगडी तशेंच आमी म्हणून एक परवरी एक डबल इंजीन तयार करून जें आमी काम करूंक सोदतात गोंयच्या नेतृत्व फुडें व्हरता आसतना तशेंच गोंयचे सरकार फुडें व्हरता आसतना तशेंच बीजेपीचे सेंटराक प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आम्ही जे गोयचे विचार फुडें व्हरतात तातूंत परवरीचो भाग खूब आसतो. परवरीचो मॅनिफेस्टो आज आमी फुडें वता आसतना एक तुमच्या कडेन ई मॅनिफेस्टो आमी आज लॉन्च केलो. डिजिटली वी हॅव गिवन ई मॅनिफेस्टो विच वील बी सर्क्युलेटेड इन ऑल सोशल मिडिया. तातूंतल्यान कोपरा कोपरा बारीक बारीक एरियेंत लोकांक पावचो, लोकांक समजुचो आनी जातूंत आमी कितें आमच्या सेकेंड टर्मान डिलिव्हरी करून थर्ड टर्माक वता आसतना प्रॉमिसीस आमचे कितें आसात ते फुडें करपाची संदी आमी ह्या मॅनिफेस्टो तर्फे मांडिल्ली आसा. परवरी मतदारसंघांत कितें जाय हो सदांच प्रश्न आशिल्लो. उदकाची समस्या, लायटीची समस्या, सिवरेजची समस्या, गार्बेजची समस्या हाचेर जरी तोडगे काडले वी नीड अ लॉट ऑफ मोर अपग्रेडेशन, वी नीड अ लॉट ऑफ मोर इम्प्रोवायजेशन आनी हाचेर एक भर दिल्लो आसा. ई मोबिलिटी इज वन पर्टिक्युलर पार्ट विच पॉयंट्स आर मेन्शन इन अवर मॅनिफेस्टो. ट्रांसपोर्ट जे आमचे परवरी भितर आसा खूब जाणांची कळ आसा की इंटरनल ट्रांसपोर्ट आमकां त्रास जाता. खूब जाणांक दिसता की बसी टायमार येनात, बसी पावनात आनी ताच्या खातीर आमचे बारीक लोक जे आसा तांकां इंटरनल फ्रॉम रुरल विलेजीस टू द कनेक्ट टू द सिटी बिकम्स अ प्रॉब्लम. ते कनेक्टींग करपा खातीर वी हॅव इंट्रोड्यूस ई मोबिलिटी इलेक्ट्रीक मिनी वॅन्स नाल्यार ई लोक रिक्षा विच वील बी देर टू प्रोमोट हायपर लोकल ट्रांसपोर्ट. तशेंच स्ट्रेट ऑफ कॅटल मॅनर्स हॅज ऑलवेज बीन अ टॉपीक विच हॅज बीन डिस्कस्ड. हे टॉपिक्स विच आर अवे फ्रॉम द बीजेपी मॅनिफेस्टो विच हॅज बीन लॉन्च ऑर अ पार्ट ऑफ द बीजेपी मॅनिफेस्टो इन दी बावीस जे सांगल्या देवेंद्र भाई तातूंतल्यान मेन्शन मेळटले मला इल्ले सेपरेटली आसतले
विचार एट मायक्रो लेवल. बीजेपीच्या मॅनिफेस्टो वाईडली फुल कव्हर केला, विच वी ऑलवेज थॉट अबाउट अ प्रोग्रेसिव्ह गोवा अँड वी ऑलवेज हॅड चॅलेंजेस इन आवर ओन कॉन्स्टिट्युएन्सी. अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत जे युनिव्हर्सल इश्यू असा आणि सगळ्यांकडे असा तो टॅकल करता असताना आज बीजेपी पार्टीने बरे उपक्रम केला की दे आर नॉट, वी आर नॉट टॉकिंग अबाउट गिव्हिंग रोल्स इन अ डिफरंट मॅनर. पण जे देवेंद्र म्हणला की अनएम्प्लॉयमेंटातल्या समज करतले तर स्किलिंगची गरज असा आणि ते करता असताना जे सपोर्ट जो आहे लेबरेटरीज ताणी जो आज पार्टी जो आज थारायला तो खरेच कौतुक स्पॉट असा की इट इज ऍक्च्युली ऑपॉर्च्युनिटी वेर वी कॅन ब्रिज द गॅप बिटवीन अ जॉब सिकर अँड अ जॉब गिव्हर. हे जॉब सिकर जॉब गिव्हर कमी केले, इंडस्ट्री मिक्स मेळे जाल्यार प्रॉपर प्लॅन जो तयार केला आमच्या पार्टीन जातूंतल्यान एम्प्लॉयमेंट क्रिएशन खऱ्या अर्थान जातले जाल्यारूच अनएम्प्लॉयमेंट खरो टॅकल करूंक मेळटलो. Goa can become the pilot park for this type of opportunities that have been created. Bakiche party ki da eta te already David Bhai sanga women empowerment da jaadutla jase sandhi vegya tere BJP party mata pulle 5 varsha dakeli asa tase jami micro level ache tanga training sathe di upar tanga industry tayar karpa. We are trying to talk about micro processing industry for them with the new swata bhai kaam karun training kyo स्वतः पदार्थ घेऊन सेल्फ सस्टेनेबल मॉडेल तयार. तसेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म घेऊन त्यांची विक्री करता असताना आम्ही त्यांना जी दुकानं दिल्या दे आर एबल टू यूज ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वेन दे विल बी एबल टू रीच आउट टू द परचेजर मोर डिरेक्टली अँड ऑल्सो मेक मोर मनी. यूथ अँड एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत जसे देवेंद्र भाई म्हणला की आम्ही त्यांना अप्रेंटिस त्यांना सपोर्ट दिले 5,000 त्यांना स्किलिंग करपा खातीर इन्क्युबेशन सेंटर्स when we will have skill development programs, mentorship, तसेच स्टार्टअपा खातीर सपोर्ट दिवपाक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाची आमची कल्पना बरोबरच्या मतदारसंघात आमची आसा. आम्ही इलेक्ट्रिसिटी बाबतीत सेकंड फेज ऑफ इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड कमिंग टू बेसिक एमिनिटीज ही कंप्लीट करपाची संकल्पना हातात घेतल्या. तशीच उदका खातीर डिस्ट्रिब्युशन करपाक आम्ही सदांच अस्तोडेच्यान उदक आमकां पावना बीइंग द टेल एंड वॉटर हॅज बीन द बिगस्ट चॅलेंज फॉर परवडकर्स. And that is what the complaints were. We have walked the talk, we have found solutions. As 20 MLD Utkache plant, we have been prepared for the raw water. We have been prepared for the raw water. We are pulling these pipelines to Wolverine, where raw water is getting treated. And now the supply of 15 MLD has already started. Here, we have been prepared for the storage capacity, water park, overhead reservoirs, the sheet, improvised pipeline infrastructure, करपाच्या या मॅनिफेस्टोच्या माध्यमातल्या आणि लोकांकडे पावले. इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केला आणि तो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता असताना सिवरेजचं काही ऑब्जेक्शन असल्या खातीर वी हॅव टू मूव्ह इट टू अ न्यू लोकेशन. नवे लोकेशन आयडेंटिफाय झाला आणि थंयच्यान केले जाल्यार फर्स्ट फेज ऑफ सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आमचो कमेंट जाता इतलो बेगीन करपाची संकल्पना आसतली पार्टीक घेऊन सरकाराक घेऊन आणि सेकंड फेज सुरू करपाची आमची विचार सुरू जातली. ग्रीन पोलवरिंग आणि क्लीन पोलवरिंग ही कल्पना घेऊन आम्ही 2012 सुरुवात केली. आज 2022 करता असताना नितळ पोलवरी आणि क्लीन पोलवरी करता असताना खुपशे पार्क आम्ही करून दाखवले. व्हेरी युनिक पार्क, नाना आणि नाथवांचे पार्क, सायन्स अँड कम्युनिटी पार्क, आर्ट पार्क, स्टेम पार्क हे आम्ही तयार केले. पुढे नवे स्पेसिस वेर इट इज फॉर ऍडव्हेंचर, वेर इट इज फॉर स्किलिंग, लॉट ऑफ मोर स्पेसिस विल बी क्रिएटेड. मेनली वी बिलीव्ह दॅट वी आर अ ग्रोईंग कॉन्स्टिट्युएन्सी. पूर्वी गव्हर्नमेंट ऑफिसेस, सेक्रेटरीट, असेंब्ली, हायकोर्ट, ऑलमोस्ट एव्हरीथिंग हॅज मूव्ह वेर अ नॉर्मल कॅपिटल सिटी कम्स टू. आणि तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल करतले जाल्यार सपोर्ट सिस्टम तितूंत आमकां दिवची पडटली. ही दिता असताना हाजेर भर घालता असताना वी ऑल्सो हॅव अ थॉट फॉर इन्क्लुझीव डेव्हलपमेंट. सुकूरचो मल्टीपर्पज ग्राउंड जो इनकम्प्लीट आसा तो बेगीन कम्प्लीट करचो. पूर्वरी जिमखाना म्हणून तयार करून लोकांक दिवचे जे पूर्वचे lockup at various categories it can cater to finds a mention in our manifesto. For grooming our sports and other facilities, coming infrastructure of cricket ground, coming infrastructure of futsal ground, courts, that also finds a mention in our manifesto. Healthcare are 24/7 health centers are ye vichar ashile ata pare aandolanachan ami sagle kaam karit ashile. And it was becoming a problem for our people. We have opened a normal PNC at Porvorim in the last 5 years.
which is available with free medicines for the people of Borivali. Other we want to upgrade it, being a part of the highway, we plan getting it with a trauma center, a dialysis center, a pediatric center, which will help about 50 to 100 beds to cater to the people of Borivali. Tatutyan, health care, health care proper, ek bari galat aati. COVID has given us a lesson, the health we need to be available at every micro level, not being dependent. And that's why we need to do that. We have to do that. We have to do that. Surveillance, increased surveillance, EV charging stations, improvised roads, and pedestrian footpaths. We have to do safety and traffic. We have to do that. Kupshe Vichar, senior citizens, daycare center, Nakarasto, E. Kalpana, we have to do that. Where the senior citizens not only will be able to interact, but there will be also doctors which will give different treatments as per the patient's requirements. Tatutyan, amche senior citizen sarke pohoche, amche jyeshtha lokan sarke pohoche, hajer ek var jato. So youth, women, senior citizen, yes, sabre as an individual we have covered. We have covered the infrastructure in terms of ensuring that Borivali, what inclusive development is required, with the growth that has happened in the last 10-15 years, that is sustainable development of Cuba, that is support us. This mechanism of the religious sentiments are cross community, we will ensure it will be done. We will ensure that governance at doorstep, which we have already been providing with our offices, in more improvised, in technology being used. वेगवेगळे कम्युनिटीज आज सगळ्यात एकीकडे हटपाचे धोरण आम्ही लास्ट 10 वर्षात केलेले असा शेतीच्या आतून जाऊन महिलावर जाऊन सगळ्याचे घर करणार असा. सो एज वी टेक अवर नेक्स्ट स्टेप अहेड आउट वी विल बी डिस्ट्रीब्युटिंग दिस मॅनिफेस्टो हार्ड कॉपीज इन एव्हरी हाऊसेस. आमचे पंच मेंबर, आमचे कार्यकर्ते सगळ्या घरांनी येऊन सगळे हार्ड कॉपीज पावतलेच. त्याच्या बरोबर ई मॅनिफेस्टो ऑल्सो विल बी अ पार्ट विच विल बी डिलिव्हर्ड टू एव्हरी हाऊस होल्ड. एक मॅनिफेस्टो जगातल्या आम्ही सतत आमचे विचार मांडले आणि त्याचे निरीक्षणही घेतलं. आज आम्ही बीजेपी बरोबर बसून 100% खात्री असा की जे आम्ही प्रॉमिसीस लोकांक करता ते डिलिव्हर केल्या. आज मॅनिफेस्टो पुढे होता असताना आमचो मॅक्सिमम प्रयत्न असतो की बरोबरच्या आमच्या बरोबरकारांक जे प्रॉमिसीस आज आम्ही मॅनिफेस्टो माध्यमातल्या दिला त्याचे पूर्ण ह्या 5 वर्षात कम्प्लीट करून बरोबरी एक मॉडेल कॉन्स्टिट्युएन्सी करा. आणि जे विचार आमच्या बोलवणकारांक असतात आणि आमका सगळ्यांचे इलेक्टेड मेंबर्स असतात की बोलवरी एक अशी कॉन्स्टिट्युएन्सी करची की उरिल्ल्या कॉन्स्टिट्युएन्सी पोहोचे की हाव मॉडेल कॉन्स्टिट्युएन्सी कॅन बी गाव. इट इज नॉट ओनली अबाउट स्पेंडिंग बट स्पेंडिंग वाईजली ऑन इन्फ्रास्ट्रक्चर दॅट वी वॉन्ट टू क्रिएट. एक युथा भितर एक त्यांचे एक्सपेक्टेशन त्यांच्या कडे पावप, महिला वर्गाक पावप आणि सिनियर सिटिझनांक पावप, हे सगळे आम्ही कवर जेव्हा करतात. आणि बीजेपी सरकारनं आज पुढल्या 5 वर्षाचं मॅनिफेस्टो त्यांना जाहीरनामा काढला का तातूतले क्लिअर दिला पिक्चर की हाऊ गोवा नीड्स टू गो अहेड अ प्रोग्रेसिव्ह गोवा अ प्रोग्रेसिव्ह बोलवरी. आय थँक देवेंद्र भाई फॉर हिज टाइम कमिंग हियर अँड लॉन्चिंग आमचे मॅनिफेस्टो. तसे जी किशन रेड्डीजी काय ते त्यांचं टाइम घेऊन आले आणि मॅनिफेस्टो लॉन्चात हांगा उपस्थित रावले. तसे आमचे बाप सदानंद शेठ तनावलेजी आमचे बीजेपीचे अध्यक्ष ते हांगा रावले. आमचो किशोर मंडळ अध्यक्ष प्रभूजीचो तोय रावलो. तशेंच सगळे जाण आमी बरोबर रावन जेन्ना काम करतात आय कॅन प्रोमीस वन थिंग दॅट लास्ट 10 इयर्स हॅज बीन अ स्ट्रगल बट वी हॅव अचीव. वी हॅव स्टील अ जर्नी टू गो अँड अ जर्नी अँड माइलस्टोन्स टू अचीव एज फार एज बोरिवली इज कन्सर्न अँड एज फार एज गोवा इज कन्सर्न. हातून सगळ्या बोरिवलकारांचो आणि गोंयकारांचो आशीर्वाद आसतलो अशी आशा बाळगिता. ते डबल इंजिन पुढे वाटा असताना तुम्ही सगळ्या टेको दिले असे खात्री बाळगिता. आम्ही दोन उत्तर सोडवतात. देव बरे करू. रोहन भाई रोहन भाई आपला पुढलं 5 वर्षाचा कार्यरत काळ कसा असतो हो अत्यंत मॅनिफेस्टोच्या मॅनिफेस्टोच्या थ्रू सगळ्यांपर्यंत पावपाचा विचार मांडलेलो असा. हा प्रेस प्रभाव विनंती करता जर त्यांना मॅनिफेस्टो बद्दल किती विचारपचे असले तर त्यांच्यानी विचारचे.
No, the BJP party and the BJP government is moving towards e-mobility. As a part of e-mobility plan, as Borivali is concerned, we are also wanting e-mobility to be endemic in Borivali. So as we promote e-mobility in terms of vehicles, people own, we also need to give them their infrastructure to ensure that support systems are there to charge their own vehicles. So as the infrastructure government creates, we will participate in giving these e-charging stations, which will help promote e-vehicles at large. Secondly, in terms of e-transport, when we are talking about e-mobility, Borivali has an issue in terms of internal transport. We are planning to introduce e-minivans or e-rickshaws, which will cater to our local people to connect them from inter-village and get them to the place where external transport can be provided. Now, these vehicles also will give a place for charging. That is where we talk about road transport infrastructure, where we need to improvise on e-charging stations, which will be coming at various public areas where people will be able to come and charge their electric vehicles. In align with the vision of Honorable Prime Minister, which is reflected in the budget presented by Honorable Finance Minister, the Government of India has now promised to create the entire charging infrastructure all over India, and it has gone one step ahead by introducing policy of battery swapping. So that will make the e-mobility very easy. So I think now is the time when central government, state government and also constituency, they align the vision and they create this e-mobility. Not every state would need this, because you see, the contribution of mobility into pollution is highest. So unless we move towards non-conventional sources and especially e-mobility, we would not be able to make ourselves carbon neutral. And having said that, one more thing, today petrol and diesel prices are dependent on the international market. But once we move towards e-mobility, petrol diesel prices will be low issue. So, बेरोजगारीच्या संदर्भात एकतर गोवा सरकारने या ठिकाणी जॉब दिलेच आहेत आणि पुढे देणार आहे, पण त्यासोबत गोवा ही एक इमर्जिंग इकॉनॉमी आहे, फार फास्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, आणि विशेषतः सर्व्हिस सेक्टर हे गोव्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग आहे, आणि आज देशामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स हे सर्व्हिस सेक्टरमध्ये तयार होत आहेत. पण हे सगळे जॉब्स हे फॉर्मल सेक्टरमध्ये आले पाहिजे. या दृष्टीनं गोवा सरकारने किंवा गोव्याच्या आत्ताच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही हे सांगितलं आहे की फॉर्मल सेक्टरमध्ये जो गोव्यातल्या तरुणाला जॉब देईल त्याचे ईपीएफचे पैसे हे गोवा सरकार, म्हणजे जो जो 5,000 रुपयापर्यंत ईपीएफचे पैसे तिथे भरले गेल्याबरोबर तो जॉब परमनंट होतो, तो फॉर्मल सेक्टरमधला होतो, आणि तो एक प्रकारे एक स्थैर्य एक स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये. सो अनलाईक म्हणजे इतर पक्षांनी आम्ही बेरोजगारी भत्ता देऊ म्हटलं ज्याच्यामध्ये तो कधीच पायावर उभा राहू शकत नाही, पण आमच्या इन्सेंटिव्हमुळे एकतर उद्योगाला देखील जॉब देण्याकरता इन्सेंटिव्ह मिळेल, तो फॉर्मल सेक्टरमध्ये देण्याकरता इन्सेंटिव्ह मिळेल, आणि त्यासोबत एकदा त्या सेक्टरमध्ये हा तरुण घुसला, तरुणी घुसली आत गेली, तर मला असं वाटतं की मग ते आपल्या पायावर उभे राहतात. मायनिंग हा एक महत्वाचा विषय आहे. मायनिंगसाठी एक पॉप्युलिस्ट मॅनिफेस्टो सगळ्या पक्षांनी काढलेला आहे. काँग्रेस म्हणते की सरकारनं पीएससीची रिपोर्ट टेबल करावी, त्यांचा दावा आहे की मायनिंगचे इश्यूज त्यांची गव्हर्नमेंट सॉल्व्ह करेल. फक्त आले असं आहे की देशातल्या मायनिंगचा बेस हा काँग्रेसने केला. बेसिकली जर काँग्रेसने मायनिंगचा घोटाळा केला नसता तर सुप्रीम कोर्ट वुड नॉट हॅव स्टेप केले, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेपिंग केल्यामुळे एक विशिष्ट परिस्थिती गोव्यामध्ये मायनिंगच्या संदर्भात तयार झाली.
त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमधनं मार्ग काढत काढत आता गोवा मायनिंग कॉर्पोरेशन अलायन विथ द विजन ऑफ सुप्रीम कोर्ट गोवा मायनिंग कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि आमचे नेते माननीय अमितभाई शाह यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की विद इन 6 मंथ्स म्हणजे आम्ही करू वगैरे असं नाही एक ॲब्सोल्यूट कार्यकाळ दिलाय की विद इन 6 मंथ्स आम्ही गोव्यामध्ये मायनिंग सुरू करू कारण त्यातले अर्धे बॉटलनेक्स आम्ही आता दूर केलेले आहे उरलेले देखील आता दूर होतील आणि विल स्टार्ट मायनिंग इन गोवा संजय राऊत यांच्या एकूण जे काही वक्तव्य आहे या वक्तव्यांना आमची करमणूक झाली यापेक्षा जास्त या वक्तव्याकडे पाहता येत नाही रोज सकाळी 9 वाजता करमणुकीचा एक एपिसोड हे संजय राऊत करत असतात त्याच्यामुळे तुम्हालाही काम मिळतं पण आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत तर या करमणुकीच्या कार्यक्रमावर फार आम्ही काही बोलावं असं नाही सर पण त्यांचा दावा असा आहे की ईडी त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई करते त्यांचं असं म्हणणं त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील किंवा त्यांनी जो खर्च केलाय त्या खर्चासाठी वेगवेगळ्या लोकांकडनं निरपराध लोकांकडनं चौकशी केली जाते दबाव आणला जातोय आणि त्यांना थेट तुम्हालाही आवाहन केलेलं आहे की जर आम्ही घुसलो तर फडणवीसांना नागपुरात जाणं मुश्किल होईल म्हणून शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते पण त्यांच्या खर्चाबद्दल जो पूर्ण प्रकार घडला ईडीमध्ये जे ईडी कारवाई करते त्यामुळे ईडी काय करते हे ईडी सांगेल ते का करतात ते देखील ईडी सांगेल मला असं वाटतं की संजय राऊत सध्या विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतात हे जे सगळे वक्तव्य आहेत ना हे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न प्रवीण राऊत त्यांचे अत्यंत निकटवर्ती होते त्यांनाही अटक केली गेली प्रवीण राऊतांना ईडीनं अटक केली त्यांचं असं म्हणणं होतं की प्रवीण राऊत निरपराध आहे 10 वर्षांपूर्वीचे प्रकरण काढून ईडी त्यांना अटक करण्यासाठी लोकांना एक त्यांनी न्यायालयात मांडा म्हणून ठीक आहे रोज सुबह 9 बजे आकर संजय राऊत मनोरंजन करते उससे ज्यादा उनकी बात को तवज्जो नहीं दी जा सकती और उनको मैं इतने कहना चाहता हूं शेर कभी गिदड़ों की धमकियों से डरा नहीं करते और अगर उनका कोई ग्रीवियंस है तो कोर्ट में जाकर रखें मैं इतना जरूर कह सकता हूं कि मोदी जी की सरकार में किसी को विक्टिमाइज नहीं किया जाता विक्टिमाइज करने का कोई मोदी जी की सरकार में कभी यह होता नहीं और इसलिए मुझे लगता है उन्होंने विक्टिम कार्ड खेलना छोड़ देना चाहिए आरोप है कि सरकार गिराने की कोशिश कर रही है बीजेपी देखिए ये हेडलाइन कैच होती है जब इस प्रकार से कोई स्टेटमेंट दिया जाता है संजय राउत एक संपादक एडिटर तो एडिटर को मालूम होता है कि हेडलाइन कैसे लेना और दिन भर अपना ही नाम कैसे चले तो उस प्रकार का वक्तव्य करते कालच्या पंतप्रधानांचं पवारांच्या बाबतीतलं जे वक्तव्य होतं पवारांचं कौतुक काँग्रेसला टीका पुन्हा नवीन समीकरणांची नांदी एक अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राऊतांचं हे वक्तव्य कुठलंही नवीन समीकरण नाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापतो पण गोव्यामध्ये काँग्रेसने तुमची धास्ती घेतली आहे गोव्यामध्ये काँग्रेसने तुमची धास्ती घेतली तुम्हाला वाटतंय का कारण शपथ दिली जाते प्रतिज्ञापत्र दिले जात आहे तरी काँग्रेसला तुमची धास्ती अजूनही दिली नाही आहे काँग्रेसचा आपल्या लोकांवर विश्वास असेल भारतीय जनता पक्षाला कोणाला शपथ देण्याची आवश्यकता नाही कुठला ऍफिडेव्हिट सादर करण्याची आवश्यकता नाही पण काँग्रेस पार्टी वीक आहे सेंट्रल लीडरशिप पासून स्टेट लीडरशिप पर्यंत कोणी कोणाचा ऐकायला तयार त्यामुळे इट इज अ वीक पार्टी जिथे पार्टीतले लीडर स्ट्रॉंग असतात जिथे पार्टी स्ट्रॉंग असते तिथे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता पडत नाही त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की आपल्या पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही तर
सध्या आणखीन एक विषय गाजतोय तो म्हणजे डिझाईन कॉन्ट्रोवर्सी. काल एका मुलीच्या पाठी हिंदुत्ववादी संघटना लागल्या कर्नाटकामध्ये आणि अक्षरशः तिने कुर्ता घातला हिजाब घातला म्हणून तिला फॉलो केलं गेलं तिच्या मिटिंगपर्यंत. या सगळ्या बाबतीत काय भूमिका आहे? मला असं वाटतं की आज कोर्ट त्या संदर्भात काही निर्णय द्यायला निघालेला आहे, त्यामुळे आत्ता याच्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं मी तुमच्याच चॅनलवर पाहत होतो की आत्ता काहीतरी हिअरिंग चाललेलं आहे आणि त्याचा निर्णय आहे. लता दीदींवरती एक जो स्मारकाचा विषय आलेला आहे, लता दीदी स्मारकाचा विषय रिक्वेस्ट प्लीज टू मागणी केली गेली. लता दीदी स्मारकाबद्दल शिवाजी स्मारकाच्या शिवाजी पार्कवरच्या स्मारकाविषयीचा जो विषय, माझं मत असं आहे की लता दीदी इतक्या मोठ्या होत्या की त्यांच्या स्मारकाचा कुठलाही वाद होऊ नये. सगळ्यांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक तयार केलं पाहिजे. फक्त या निमित्ताने माझा एवढाच सवाल आहे की राज्यातलं सरकार जर लता दीदींचं स्मारक तयार करणार असेल तर काँग्रेस पार्टी त्याला समर्थन देणार आहे का? कारण एकही काँग्रेसी नेता मला लता दीदींच्या फ्युनरलमध्ये त्या ठिकाणी दिसला नाही, त्यामुळे त्याची नेमकी भूमिका काय असणार आहे हे आम्हाला समजलं. विनंती करतो पुढे घेणार की आमचे पंच मेंबर बाबू श्याम कामत यांना की त्यांच्यानी वोट ऑफ थँक्स देऊचे. आयच्या या परवरीच्या जाहीरनाम्याचे उक्तावण सोहळ्याक आमकां लाभले आमचे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तशेंच आमच्या गोंयचे प्रभारी श्री देवेंद्रजी फडणवीसजी, तशेंच आमच्या गोवा प्रदेशाचे अध्यक्ष श्री सदानंद तानावडेजी, तशेंच केंद्रीय ट्युरिजम मिनिस्टर श्री किशन रेड्डीजी. तशेंच हो जो आयचो जाहीरनामो इतले डिटेल केला म्हणजे पयलींचे दोन जाहीरनामे भशेनच हो आमचो लाडको आमदार भावी आमदार श्री रोहनभाई, तशेंच आमच्या मदीं आयज आसा आमचे परवरी मंडळाचे अध्यक्ष किशोर असोडकर, आमची ZP मिसीस कविता गोपेश नायक, सुकूरचे सरपंच बाब संजय पेंडेकर, पेली ब्रांचचे सरपंच बाब स्वप्नील चोडकर, किनी पंचायतीचे पंच मेंबर आदले ZP, आमचे वुमन फेडरेशनचे चेअरमॅन मरीना मोरायस, तशेंच सगळे आमचे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक. सगळ्यांत पयलीं हांव मना पासून आभार मानता आमच्या देवेंद्रजी फडणवीसजी हांचे की तांच्यांनी वेळेन वेळ काढून हो आयज सोहळ्याक आपली मुद्दम हजर रावले म्हणून, तशेंच योग्य दिशेन आमकां मार्गदर्शन केलें म्हणून. तशेंच हांव उपकार आटयतां आमचे अध्यक्ष श्री सदानंदजी तानावडे हांचे, हांच्यांनी आपलो वेळेन वेळ काढून ते हजर रावले. तशेंच केंद्रीय मंत्री श्री किशन रेड्डीजी हांचे हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे दोनी पंचायतीचे सरपंच ZP, तशेंच सगळे पंच मेंबर, सगळे आमचे कार्यकर्ते, भाजपाचे पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया, तशेंच आमची परवरी प्रायसिंगची टीम, सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच मागता सगळ्या कडेन वयर फस्ट फ्लोरार